विचार करत बसले होते। घरात बसून करायचं काय, बाहेर तर सगळंच बंद आहे। आणि अचानक आठवला तो 10वीतला निबंध, भारत जर बंद पडला तर। खूप सोप्पा वाटलेला हा निबंध राहिला आणि असं वाटलं की जर हे सत्यात घडलं ना तर खूप मजा येईल। पण आज प्रत्यक्षात अनुभवताना मात्र हा एक खूप त्रासदायक अनुभव वाटतो। कदाचित हा त्रासदायक शब्द सुद्धा खूप छोटा वाटतो, खर तर हे खूप भयानक आहे। पण मित्रांनो, जर या लॉकडाऊनकडे आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं ना तर आपल्याला हे लक्षात येतं की या लॉकडाऊनमुळे खर तर माणसाला जगणं समजू लागलं आहे। लॉकडाऊनमुळे मला जगणं समजू लागलं आहे। हो, हाच माझा आजचा विषय। नमस्कार, मी जान्हवी जितेंद्र साळवी रत्नागिरीहून आपल्यासमोर हा विषय मांडत आहे। मित्रांनो, आज लॉकडाऊन आहे, आपण सगळेजण घरात आहोत, आपल्या कुटुंबासोबत आहोत, त्यांच्याबरोबर आपण आनंदाचे क्षण साजरे करतोय। आणि हे असे क्षण आहेत जे आपण आयुष्यभर लक्षात ठेवू शकू। खरं तर सकाळचा सूर्योदय, पक्ष्यांचा किलबिला हा नेहमीच असायचा, पण आपल्याला तो अनुभवता यायचा नाही। पण आज या लॉकडाऊनमुळे आपण तो अनुभवू शकतो, तो सूर्योदय आपण पाहू शकतो, तो पक्ष्यांचा किलबिलाट आपण ऐकू शकतो, तो या लॉकडाऊनमुळेच। आज प्रत्येक घरात सगळेजण एकत्र बसून जेवतात, हसत खेळत गप्पा गोष्टी मारत सगळे आनंदाचे क्षण घालवतात। मग तरीही आपण या लॉकडाऊनला दोष का देतो? स्वतःलाच प्रश्न विचारायला हवा। लॉकडाऊन, कर्फ्यू हे शब्द आपण ऐकले होते, पाहिले होते, वाचले होते, पण जेव्हा हे सगळे शब्द सत्यात उतरले आणि आपल्याला अनुभवायला लागले ना, तेव्हा आपल्यासमोर खूप प्रश्न निर्माण झाले। आणि त्यात सर्वात पहिला प्रश्न म्हणजे, आता या लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेत करायचं तरी काय? हा प्रश्न मलाही पडला आणि तेव्हा माझ्या आवडत्या गोष्टींनी मला खुणवायला सुरुवात केली। मग माझ्या लक्षात आलं की या लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेत आपण बरंच काही करू शकतो। बघा ना, आपल्या इच्छा काही अपुऱ्या राहिल्या आहेत, त्या आज लॉकडाऊनमुळे आपण पूर्णही करू शकतो। आपले छंद जोपासू शकतो, नवनवीन गोष्टी शिकू शकतो, ज्या गोष्टी शिकल्या त्या नव्याने शिकू शकतो। एवढं सगळं आपण करू शकतो, पण तरीही आपण या लॉकडाऊनलाच दोष देतो। खरं तर या लॉकडाऊनमुळे होणारे फायदे इतके आहेत ना की आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं तर आपलं आयुष्य बदलूच जाऊ शकतं। आज निसर्ग प्रदूषण मुक्त होत आहे, ज्या गोष्टीसाठी आपण वर्षानुवर्ष लढत होतो आज ती गोष्ट काही महिन्यातच आपल्याला दिसून येते। मग तरीही या लॉकडाऊनचा काहीच फायदा नाही का? आज हे संकट टाळण्यासाठी हा लॉकडाऊनच उपयोगाचा ठरतो, पण तरीही आपण त्याला दोष का देतोय? हा प्रश्न परत परत आपल्याला विचारावा लागतो। मित्रांनो, सरकारने नियम केले, लॉकडाऊन पाळायला सांगितला, मग आपल्याला खूप प्रश्न पडले। पण आज या लॉकडाऊनमुळे आपण खूप काही अनुभवतोय। हे असे अनुभव आहेत की जे यापुढे आपल्याला अनुभवायला मिळतील की नाही हे सांगू शकत नाही। आज गरिबांचे प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत आणि ह्यामुळे आपल्याला पैशाची किंमत कळते, वेळेचं महत्त्व कळतं। वेळ वाया घालवणं हे आपल्याला किती महागात पडू शकतं हे आज कळलं, ते हे या लॉकडाऊनमुळेच। पूर्वी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नव्हतो, पण आज आपण आपल्या आरोग्याबरोबरच इतरांच्या आरोग्याचीही काळजी घ्यायला लागलो आहोत। का? त्याचं कारणही हा लॉकडाऊन। खरंच या लॉकडाऊनकडे एका वेगळ्या नजरेने पाहिलं ना की लक्षात येतं की आपण खूप चुकतोय। म्हणूनच मित्रांनो, सरकारला, पोलीस कर्मचाऱ्यांना, डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी ह्या सगळ्यांना सहाय्य करा आणि नियमांचे पालन करा। कसे कसे रडायचे, कसे कसे हसायचे, कसे कसे रडायचे, कसे कसे हसायचे, भावबंधनी या जगती मी कुठे कसे जगायचे, भावबंधनी या जगती मी कुठे कसे जगायचे।
मिळते कुठे शस्त्र याचे, कशासाठी झगडायचे? मिळते कुठे शस्त्र याचे, कशासाठी झगडायचे? भवसागरी त्या विश्व नियंताच्या घेणे देणे तोलायचे। खरंच मित्रांनो, हे आपण लक्षात ठेवलं ना, तर आपण या संकटावर नक्कीच मात करू शकू। अहो, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतातच की? हां, त्यातली कुठची बाजू निवडायची हे आपणच ठरवलं पाहिजे। त्यामुळे सतर्क रहा, सावध रहा आणि सुरक्षित रहा। धन्यवाद।